हे बघ मधुरा, आज आजी सुद्धा नाहीये, त्याच्यामुळे आपण खूप मजा करू शकतो. रान मोकळे आपल्याला. मला काही ऐकायचं नाही, तुम्ही सगळे येत आहे माझ्या घरी. बरं, आणि तुम्ही येत आहे का नाही ते नक्की मला कन्फर्म करून सांगा. नाही म्हणजे त्याप्रमाणे मला बाहेरनं खायला मागवायला लागेल ना म्हणून. ओके, ते आपण आल्यावर बघूया. तुम्ही आधी या इकडे. ओके, ठेवते मी. बाय. काय ग, तुझ्या मैत्रिणी परत आपल्या घरी येत आहेत? हो आई. त्यांना काही हवंय का? हवं असेल तर मी करते. काहीच नको आई. ऍक्च्युली त्यांच्या फरमाईश आहेत ना. फरमाईशी म्हणजे काय? हवंय काय त्यांना? त्यांना जे काही पाहिजे ते मी बाहेरून मागवेन, काहीच टेन्शन नाही. गीता, ऐकलंस का? त्या दिवशी तिच्या मैत्रिणी आल्या होत्या ना, मोनिकाच्या. अगं त्या आज परत येत आहेत. परत? हो ना. बहिणी, काल रात्री आपल्यापाशी इतकी कुरकुर केली, आवाजाचा त्रास होतो म्हणून, आणि मग तिच्या मैत्रिणींचं काय? आता बघ, त्या आल्या की त्या बोलणार खिदळणार, त्याचा नाही आवाज होत. नाही बहिणी, तुम्हाला खरं सांगू, हे ना आवाजाचा त्रास वगैरे होतो ही ना मला उगाच केलेली तक्रार वाटते. त्याचा तब्येतीशी काय संबंध आहे? नाहीतर काय. आणि अगं मी तिला विचारलं, म्हणलं अगं खायला काही घरात करायचंय का, म्हणजे तयारी करून ठेवायला. गं तर म्हणते कशी, माझ्या मैत्रिणींच्या फरमाईशी आहे, घरचं नको, आम्ही बाहेरूनच काहीतरी मागवू. आता मला सांग, आपल्या घरातल्या साध्या स्वयंपाकाचा त्रास होतो तिला, मग बाहेरचं खाणं बरं चालतं गं? विचित्र वागते हो मोनिका. नाहीतर काय. अगं आपण एक वेळ चालवून घेतोय, पण नानू मामांकडून आईंना कळलं तर? मला तर बाई भीतीच वाटते. नाही नाही बहिणी, ही गोष्ट आपण आपल्यातच ठेवू, कारण ही गोष्ट जर का नानू मामांच्या कानावर गेली तर आईंपर्यंत पोचायला वेळ नाही लागणार, आणि मग आईंचा राग तुम्हाला माहित आहे. पण मग आता? बहिणी तुम्ही घाबरू नका, आपण आपल्या लेवलवर काय करता येईल हे बघू. बहिणी मी लहान आहे तुमच्यापेक्षा, तरी प्लीज तुम्हाला एक गोष्ट सांगते, नमतं घ्यायचं नाही, घाबरायचं नाही, नाहीतर मोनिका आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. मला आज असं का वाटतं की मला काही कामच नाही. हा, माझा राऊंड पण लवकर संपला म्हणून असेल कदाचित. मेबी. मिसेस दिवाकरांची मुलगी खूप हेल्दी आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये, खूप गोड आहे ती. दॅट्स गुड. तू बोललीस त्यांच्याशी? नाही. काय झालंय तुला? तू असं ठरवलंयस का की आज इतकेच शब्द बोलायचे, एक अक्षर सुद्धा जास्त बोलत नाहीयेस? कशी येत आई? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.